आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल खासदार राजू शेट्टी गणपतराव पाटील यांना एकत्र आणणार आवाडे एडरावकरांच्या बरोबर यादव पाटलांच्या गटात चिंता शिरोळ तालुक्याच्या राजकारणात माजी मंत्री प्रकाश आवाडे केंद्रबिंदू बनत झाले आहेत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची राजकीय खेळी यशस्वी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे गणपतराव पाटील यांनी शिरोळची विधानसभा लढवणं त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवणं आणि त्यांनी राजकीय आखाड्यात शड्डू ठोकणं या सगळ्या घडामोडी शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीच्या गोटात हादरे बसवणाऱ्या आहेत विधानसभा निवडणूक लढवण्यासाठीच गणपतराव पाटील यांनी समाजकारणाची झलर लावून गेल्या दोन वर्षात मुरब्बी राजकीय खेळी खेळली आणि त्याचा फायदा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना होतोय नृसिंहवाडीत काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा झाली यात जनतेचा संघर्ष नव्हताच तर त्यामध्ये होता सत्तेचा संघर्ष गणपतराव पाटील यांनी शक्तीप्रदर्शन ताकदीनं केलं यांनी याचा परिणाम विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवताना ज्या जोर बैठकापुढे काढायच्या आहेत त्या कमी झाल्या त्यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्षांनी करावी अशी परिस्थिती आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली हे करताना त्यांनी एका दगडात अनेक पक्षी पाडले गणपतराव पाटील यांना शिरोळ विधानसभेची उमेदवारी आणि लोकसभेला खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा शेट्टी पाटील यांची जर विधानसभा लोकसभेला गट्टी झाली तर नक्कीच विद्यमान आमदार उल्हास पाटील भाजपाचे नेते अनिल कुमार यादव आणि राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र पाटील यड्रावकर यांना सुट्टी मिळेल आणि दुसऱ्या बाजूला जिल्ह्याच्या राजकारणात भाजप आणि महादेवराव महाडिक यांच्या वाढणाऱ्या प्रस्थाला अंकुश लागेल इचलकरंजी आणि कोल्हापूरच्या दक्षिण मतदारसंघात जैन लिंगायत मतांचं राजकारण खेळायला सोपं जाईल हे बाकी नक्की इचलकरंजीत आव्हाडे यांना निवडणूक येण्यास निवडून येण्यासाठी पासंगाची आवश्यकता आहे कुंभार मलाबदे गटाची मते गणपतराव पाटील यांच्यामुळे किंवा लिंगायत मते बेरजेला येऊ शकतात आवळेंच्या मुळे काही मते बेरजेला येऊ शकतात असंच दक्षिणमधील गणित आहे दक्षिणमध्ये जैन लिंगायत आणि आवळेंची मते पडली तर महाडिक यांची मते जाऊ शकत गणपतराव पाटील यांना सतेज उर्फ बंटी पाटील यांची मते कुरुंदवाड टाकळी कुटवाड टाकवडे अब्दुल्लाट यासारख्या हुकमी मराठा गावात होऊ शकत आणि आव्हाडची मदत जवळपास तेरा गावात होऊ शकते त्यामुळे राजकीय दृष्ट्या या तिन्ही नेत्यांना फायदा होणार आहे सध्या दत्तनगरमध्ये गुदगुल्या होत आहेत तर शिरोळ आणि जयसिंगपुरात नृसिंहवाडीतल्या मेळाव्याच्या धगीने उकळ्या फुटत आहेत